मी मधुरा जी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आज आपण चर्चा करणार आहोत ऑर्गॅनिक मेडिसिन आणि हॉलिस्टिक उपचार पद्धती या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत डॉक्टर व्यंकटेश जोशी डॉक्टर व्यंकटेश जोशी यांची मी थोडक्यात ओळख करून देते पण तत्पूर्वी त्यांचं आमच्या या खास कार्यक्रमामध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर व्यंकटेश जोशी हे एसडीएफ हॉलिस्टिकचे संस्थापक आणि संचालक आहेत एसडीएफ हॉलिस्टिक ही संस्था गेल्या

संपर्क डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा एकदा स्वागत आहे आणि डायलिसिस मुक्त भारत अभियान एसडीएफ हॉलिस्टिकने राबवलं आणि त्याला उत्तम असा प्रतिसादही मिळाला अनेकांचे डायलिसिस बंदही झालं आणि अर्थातच हे ऑर्गेनिक मेडिसिन वापरल्याचा चांगला परिणामही त्यांच्या एकूणच शरीरावरती दिसू लागला आ, मानसिकरित्या देखील हा हे मेडिसिन खूप काम करतं आणि त्याचबरोबर शरीरावर जे काही दुष्परिणाम झालेले आहेत अवयवांवरती दुष्परिणाम ते देखील नष्ट होतात याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे आणि एकूणच अभियानाविषयी खरे मधुरा डायलिसिस मुक्त भारत अभियान हा आपण गेल्या दोन वर्षापासून राबवतो त्याचा प्रतिसाद खूप चांगला आलेला आहे लोकांना समजलेला आहे की काय आवश्यक आहे पण तरी पण हा एक आव्हान एवढं मोठं आहे कारण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी दोन लाख रुग्ण किडनी च्या आजाराने ग्रस्त होतात म्हणजे त्यांना एक तर डायलिसिस करावं लागतं किंवा ट्रान्सप्लांट करावं लागतं की आता हे एवढं किडनी रॅकेट होतात तरी देणार कोण फक्त मी जे आमच्या कुटुंबा म्हणजे पेशंटचा सर्वे केला एक आई एक असं नातं आहे की ते देते अगदी बोलायचं असेल हस्बंड वाईफच्या बाबतीत तिथे रिझर्वेशन आहेत भाऊ तर सोडा वडील सोडा काहीतरी काहीतरी त्यामुळे कुठे ना कुठे ह्याची डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे म्हणून असे रॅकेट होतात बरोबर तर हे डिमांड जी आहे ती थांबली पाहिजे म्हणजे हे डायलिसिस किडनी फेल्युअरचं प्रमाण कमी झालं पाहिजे आज शहरी भागात वीस टक्के आहे ग्रामीण भागात दहा टक्के आहे तर त्याच्या मूळ कारण जे आहे जे केमिकल मेडिसिन खातो आपण विषारी औषधे खातो आणि त्याच्यापासून ते आपलं आजार वाढतो कारण काय किडनी फेल्युअर बर। होण्याचं महत्वाचं कारण हे केमिकल्स आहे बरोबर केमिकल्स शरीरात गेल्यानंतर त्याचा परिणाम होतो आणि परिणाम झाल्यानंतर बाहेर पडतं बाहेर पडतं म्हणजे किडनीवर परिणाम होतो आणि किडनी त्याची पूर्वीपेक्षा अधिक फेल्युअर होत बरोबर परवा एक आमच्याकडे एक रुग्ण असाच आला तो एक ग्रामीण भागाचा होता मजूर वर्ग साधारण त्याचा एक तीस वर्षाचा मुलगा अचानक तो रात्री चक्कर येऊन पडला चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना आता घाबरलेले असतात अगदी मग ते तालुक्याच्या लेवलला गेले डॉक्टरकडे दाखवलं ते सगळे टेस्ट वगैरे हो केले बीपी दोनशेच्या जवळपास मग त्याच निदान झालं की तुझं किडनी पंचवीस टक्के तुझी पिडनी आहे गेल्यानंतर त्यांनी मग काय केलं की तो आता आता हे तालुका लेवल झाल्यानंतर म्हटलं की तू आता तज्ज्ञाचा सल्ला डिस्ट्रिक्ट जा आणि ह्या डॉक्टर कडे सांगून आणि पुढे जे काय काय गेल्यानंतर झालं एक पंधरा दिवस ट्रीटमेंट घेतली त्याचं जे तालुक्या लेव्हलवर टू पॉईंट सेवन क्रिएटिनियन होत त्याच ते पुढे जाऊन झाल्यानंतर थ्री पॉईंट एट सेव्हन जवळपास फोर क्रिएटेनिन झाला एका महिन्याच्या डेव्हलपमेंट मध्ये पण तरीही पेशंट एवढा खुश होता की माझा ट्रीटमेंट खूप चांगल्या व्यवस्थेत चालू आहे तज्ज्ञ डॉक्टर आहेत पण त्यालाही अंदाज नाही की कि माझ्या किडनीचं फंक्शन काय व्हायला म्हणजे पूर्वी पंचवीस ते तीस पर्सेंट किडनी फेल्युअर होती आज ते पन्नास पर्यंत गेलेली आहे कारण त्याचा तो अंदाजच नसतो आणि हा ट्रीटमेंट जी आहे एखादी शंभर टक्के चांगली आहे सुरक्षित आहे आणि एखादी पंचवीस टक्के सुरक्षित आहे शंभर टक्के केव्हाही चांगली पण त्यातल्या त्यात कोणतं वाईट कोणतं चांगला असं म्हणतो एक चार केमिकलमध्ये कोणते कमी वाईट आहेत कोणते जास्त वाईट आहे जा ह्याच्यामध्ये हु, ते निवड करत असतात पण ते ऑर्गॅनिक हे अतिशय शंभर टक्के सुरक्षित आहे तर ऑर्गॅनिक ट्रीटमेंटचा फायदा हा असा होत असतो म्हणजे किडनी फेल्युअरचं जे प्रमाण आहे वाढण्याचं महत्वाचं कारण हे आहे ते तर ते लोकांमध्ये जोपर्यंत ह्याची जागृती पूर्ण होणार जसं डायबिटीज ब्लड प्रेशरच्या बाबतीत आहे तसंच डायबिटीजच्या बाबतीत आहे तसं मुख्य कारण जे आहे पन्नास टक्के जरी म्हणलं तरी केमिकलायझेशन थांबवलं पाहिजे कारण मॅक्झिमम केमिकलायझेशन हे याच्यामधून होतं की औषधामधून होतं बड़। दुसरं जे आता हे फूड आहे वगैरे वगैरे आहे ते हळूहळू होईल आता शेतकऱ्यांच्या पण लक्षात आलेलं आहे की आपण हे सुद्धा थांबवलं पाहिजे तिकडून प्रतिसाद मिळतोय चांगला तर हे डायलिसिस मुक्त भारत अभियान जे आहे हे आहे मोठा टास्क मोठं आव्हान आहे त्या दिवशी प्रयत्न चालू आहेत पण ते एकट्याचं काम नाही अगदी त्याच्यात समाजाचंही पार्टिसिपेशन आहे त्याच्यात डॉक्टरांचंही पार्टिसिपेशन आवश्यक त्यामुळे आम्ही वेगवेगळे उपक्रम हाती करतो की लोकप्रतिनिधीला सांभाळून घेतो त्यांच्या मदतीने काही कार्यक्रम करतो एक लोकशिक्षण होण्याचे त्यांनी छोटे छोटे कोर्स राबवतो अगदी जे बी पी एल लोकांसाठी जे आहे दारिद्र्य खाली असेल त्यांच्या आम्ही ट्रस्टकडून काही सेवंटी फाय पर्सेंट त्यांना डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करतो कारण शेवटी कॉस्ट असते ती आणि दुसरे हे सगळं जे होत असतं ना हे जर राबवायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट यशस्वी करायचे तर बाकीचे जे अन्य आजार आहेत जसं होलिस्टिक ट्रीटमेंट हे पाच जे महत्वाचे अवयव आहेत त्याच्यावर आपोआपच काम करत असते ते आपण पुरे बोलणार आहोत की होलिस्टिक तर दुसरी अवयवाचे आजार जर आणखी ऑर्गेनिक मेडिसिननी चांगले झाले तर अधिक चांगलं होईल असं हे आमची आज दुसरं पैलू चालू आहे दुसऱ्या बाजूने प्रयत्न चालू आहेत तसं उदाहरण बघितलं तर आता आज मेंदूचे पाच टक्के रुग्ण मेंदूच्या आजाराने ग्रस्त आहेत लिव्हरचे जवळपास तीन ते चार टक्के लोकांचे आहेत लंग्सचे सुद्धा दहा ते बारा पर्सेंट हार्टच्या बाबतीतच सुद्धा तसंच आहे तर हे सगळ्या आजाराचं हे सगळं पर्सेंटेज बघितलं तर पन्नास टक्के तर लोक इथेच आजारी येतात मग कोणी हार्टने असतील कोणी लिव्हरने असतील कोणी डांगचं असतील हे तर मोठ्या आजारांच्या बाबतीत झालं पण छोटे किरकोळ आजारू आहेत जे आहेत ते तर वेगळेच म्हणजे सामान्यपणे जर बघितलं तर प्रत्येक माणूस काही का बर। ना काही खा मेडिसिन खातो कुठल्या ना कुठल्या आजारासाठी खातोय त्यामुळे हे किडनी फेल्युअरचं प्रमाण वर्षेवर वाढत चाललेलं आहे अर्थातच म्हणजे तुम्ही आता म्हणालात एक तर ऑर्गॅनिक मेडिसिनचा वापर करायला पाहिजे पण ऑर्गॅनिक फूडचाही तितकाच वापर केला पाहिजे आणि योग्य व्यायाम आहार हे घेणंही तितकंच महत्वाचं कारण आज आपण बघितलं तर आपली जी जीवनशैली झाली आहे ती अतिशय धावपळीची जीवनशैली झाली आहे आपल्याला जे मिळेल ते आपण अन्न खातो मात्र ते किती हेल्दी आहे हे बघत नाही पण ह्याकडे देखील आता खरं तर गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता भासत चालली आहे तर मग किडनी फेल्युअर असेल बीपी असेल किंवा डायबिटीज ची निगडीत इतरही आजार असतील ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला नाही तर सामोरं जावं लागेल मग अशी तुम्ही पाच अवयवांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये खास करून आपण बघितलं तर किडनी फुफ्फुस लिव्हर आणि अर्थातच आपण मेंदू मेंदू, मेंदू। ह्याच्याशी निगडीत सगळ्या ह्या गोष्टी आहेत मला ह्याबद्दल विचारायचे की ऑर्गेनिक मेडिसिन मध्ये ह्या सगळ्या अवयवांवरती उत्तम प्रकारे चिकित्सा होऊ शकते का आणि एस डी एफ होलिस्टिक मध्ये अशी काही औषध प्रणाली आहे का त्याविषयी काय सांगाल मुळात होलिस्टिक संकल्पनाच ही पाच अवयवावर आधारित आहे जसं मी नेहमी सांगत असतो लोकांना की आपलं शरीर म्हणजे एक सुंदर मंदिर आहे आणि मंदिराला जसं कळस असतो कळस म्हणजे में आपला मेंदू आहे मेंदूतर्फे सगळी ऍक्शन जे आपण बॉडीची करतो चालणे बोगणे वाकणे बॅलेन्स करणे संतुलित करणे हे सगळ्या ऍक्शन जे आहेत तो नियंत्रित करणारा मेंदू आहे बरोबर आहे तो ऑर्डर देणार आहे तो सुरक्षित असेल इवन हार्ट फंक्शन करायचं किंवा नाही हार्ट काम करायचं किंवा नाही हे सुद्धा ठरवणारा तोच आहे म्हणजे मेंदूतही झालं म्हणजे कळसासारखंच महत्वाचं आहे दुसरं खाली आल्यानंतर जर फुफ्फुस आहे हार्ट आहे हे ऑक्सिजन देण्याचं काम करत असतात दोन मिनटं जरी ऑक्सिजन नाही मिळालं तरी मृत्यू येतो त्यामुळे हे दोन महत्वाचे आहेत आणि राहिलं खालचं जर किडनी आणि लिव्हर त्यांचं एक वेगळं काम आहे लिव्हरचं कसं आहे एक किचन डिपार्टमेंटसारखं काम आहे वन कॅन नॉट लिव्ह विदाउट लिव्हर दॅट इज लिव्हर म्हणजे सगळ्यापेक्षा सुद्धा ते महत्वाचं आहे आणि किडनीचं महत्वाचं काम सांगितलं की शरीरातले वेस्ट प्रॉडक्ट काढणे आता अनावश्यक केमिकल्स बाहेर काढणे अनावश्यक पाणी बाहेर काढणे हे जर किडनीने जर काम नाही केलं तर ते सगळं शरीरामध्ये स्टोर्ड होतं बरोबर आणि स्टोर्ड झाल्यानंतर शरीराचं नुकसान होतं त्यामुळे हे पाचही अवयवाचं जे आहे काम शरीराच्या सुरक्षतेसाठी शरीराच्या लाईफसाठी आवश्यक आहे आणि होलिस्टिक संकल्पना ही त्याच वर आहे होलिस्टिक संकल्पना ह्या पाच अवयवांचं संरक्षण करते पाच अवयवांचं फंक्शन इम्प्रूव करते पाच अवयवांना बल देते त्यामुळे एकासोबत दुसरा आपोआपच फायदा होतो ते आमच्या हातातही बऱ्याच वेळा आहे त्यामुळे आमच्याकडे मेंदूचे पण आजार मिळतात लंग्सचे पण आजार असतात असे अनेक व्याधी आहेत डिसीज आहेत मेंदूचे लहान मुलांचे काही मेंदूचे आजार आहेत की मेंटल रिटायर्ड असतो ऑटिझम असतं की ज्याच्यामध्ये मेंदूची वाढ झालेली नसते सेरेबुलर पॉल्सी असते असे अनेक आजार आहेत जसे आता सिनियर सिटीजनच्या बाबतीत बोलायचं त्यांचं मेंदूची जी डीजनरेटिव्ह चेंजेस झालेले असतात म्हणजे त्या मेंदूची मेंदूचे जे सेल्स आहेत ते झीज व्हायला लागत सेल्स डेड होण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे सगळं फंक्शन बिघडत त्यामुळे ह्या दोन्ही तिन्ही अवस्थामध्ये तरुण अवस्थामध्ये आणखी वेगळे प्रॉब्लेम आहेत ते, ते, ते मेंदूच्या आजारामध्ये में सुद्धा फक्त ऑर्गॅनिक मेडिसिनच काम चांगलं करतं त्याचं महत्वाचं रिझन काय की बहुतेक मेंदूच्या आजारामध्ये पुनर्निर्मिती किंवा नरनिर्मिती करण्याचं जे काम आहे ते ऑर्गॅनिक होऊ शकत आपण एखादं कुठलंही जर खाल्लो तर त्याच्याने निर्मिती होणार नाही शरीराची किंवा नवीन निर्मिती होणार नाही त्याला जे रिजनेशन म्हणतात ते फक्त ऑर्गॅनिक मग ऑर्गेनिक फूड असेल किंवा ऑर्गॅनिक औषध असेल ते ऑर्गेनिक औषध सुद्धा त्याचप्रमाणे आहे आता प्रश्न निर्माण होतो की ऑर्गॅनिक औषध लोकांचा एक समज असतो की कसं काम करतो आणि किती वेळ आपण ह्याविषयी आपल्या प्रेक्षकांना माहिती देऊया की नेमकं कसं काम करतं आणि किती कालावधी लागतो या सगळ्यासाठी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्रा आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेकनंतर हिचगूज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे ऑर्गॅनिक मेडिसिन आणि होलिस्टिक उपचार पद्धतींवरती आज आपण चर्चा करतो आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर व्यंकटेश जोशी मी पुन्हा एकदा चर्चेकडे वेळते डॉक्टर अर्थातच आपण मगाशी तुम्ही म्हणालात की ऑर्गॅनिक मेडिसिनला किती साधारणतः कालावधी लागतो आणि साधारणतः हे नेमकं कसं काम करतं आपल्या शरीरावरती आणि मनावरती त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल अगदी बरोबर आहे म्हणजे आपला एक रोगांचा गैरसमज आहे की ऑर्गॅनिक औषध आणि केमिकल औषध याच्यामध्ये केमिकलच खूप फास्ट काम करतात आणि ऑर्गॅनिक औषध काम करत नाही बरोबर ऑर्गॅनिक औषध आणि केमिकल औषधामध्ये एक फरक नक्कीच आहे कारण ते विषारी आहेत विषारी असल्यामुळे त्याचा जो परिणाम असतो तो चांगला असेल वाईट असेल कसं तो थोडा याच्यापेक्षा वेगळा असतो काही विषारी अशा आहेत की आहेत की त्याची आपण अजून चव ओळखू शकलो नाही तोपर्यंतच मनुष्य मृत्यू पोहोचतो तर ऑर्गेनिक औषधामध्ये सुद्धा ही जरी स्पीड नसेल ही वाईट स्पीड आहे ही जरी नसेल त्याचा परिणाम होतो आता समजा एखादा ताप आहे क्रोसिन नाही पंधरा मिनिटात त्याला बरं वाटतं तेवढाच परिणाम ऑर्गेनिक औषधाने होतो जसं आता हे झालं सामान्य आजाराच्या बाबतीत एक सिरियस आजार झाला म्हणतात आता जसं किडनी फेल्युअर आहे क्रिएटिनिन आहे क्रिएटिनिन चोवीस तासानंतर टेस्ट केल्यानंतर सुद्धा त्याचा परिणाम जाणवतो पण तो, तो प्रत्येक स्टेज प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप फरक आहे पण चोवीस तासामध्ये जो परिणाम व्हायला पाहिजे तो होतच होतो तो कधी व्हिजिबल असतो कधी व्हिजिबल नसतो म्हणजे कधी दिसतो कधी दिसत नाही पण त्या रुग्णाला जाणवतो हो की मी आज औषध खाल्ल्यामुळे माझ्यामध्ये काहीतरी बदल होत झालेला आहे आणि तेच नाही रुग्ण स्वतःच सांगत असतात की सकाळी खाल्ल्यानंतर मला संध्याकाळी बरं वाटतं कारण हा एवढा मोठा एव्हिडन्स आहे आणि त्याशिवाय लॅब रिपोर्ट आहे पण ह्यासाठी लागतं काय नेमकं की त्याला एक सतत संशोधन लागतं प्रत्येक वस्तूमध्ये जसं अपडेशन लागतं आपण दोन हजार वर्षापूर्वीच एखादी वस्तू आज वापरू शकत नाही तसंच कालची वस्तू आज वापरू शकत नाही त्याच्यामध्ये सुधारणा ही सतत आवश्यक असते आणि सुधारणा ही आधारावर आवश्यक असते मग ते संशोधन वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं त्याच्यासाठी वेगळी साधनं खूप आहेत टेक्नॉलॉजी आहे कॉम्प्युटर आहे वगैरे वगैरे लॅब आहे वगैरे पण आताची जी पिढी आहे डॉक्टर की ती आता व्यवस्थित जागरूक झालेली ऑर्गॅनिक मेडिसिन काय ऑर्गेनिक फूड कडे देखील वळू लागली आहे मात्र बऱ्याचदा त्यांना नेमकं कुठल्या दिशेने ऑर्गनाई ऑर्गेनिक मेडिसिन मिळतील किंवा ऑर्गेनिक फूड मिळतील हे समजत नाही त्याविषयी थोडंसं आपल्याला आपल्या प्रेक्षकांना तुम्ही मार्गदर्शन करा पण तत्पूर्वी आपल्याला फोन यायला सुरुवात झाली सुधीर यांचा फोन आला बोरिवली वरनं बोलतायत विचारा काय प्रश्न आहे नमस्कार सुधीर बोला हा हॅलो नमस्कार मॅडम हा नमस्कार हा मी सुधीर गोडसे बोलतोय बोरोली वरून हा बोला बोरोली वरून आता डॉक्टरांचा कार्यक्रम खूप छान चाललेला आहे बरं थँक्यू चांगला निवडलेला आहे चांगला विषय निवडलेला बोला तुमचा थेट प्रश्न विचारा माझा अठ्ठावन्न आहे आणि काही वर्षांपूर्वी वा तो प्रोटीन लॉस युरिन मधून होत होता त्याच्यावर मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊन बरं झालो होतो माझा पूर्णपणे पण आता मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा ऐकू लागेल आणि डॉक्टरांची मेडिसिन्स बाहेर कुठे उपलब्ध असतात का मी राहतो बोरिवलीमध्ये बरं खरं तर डॉक्टर स्वतः बोरिवलीमध्ये असतात त्याविषयी देखील आपल्या प्रेक्षकांना सांगालच आणि अर्थातच त्यांचं काही वर्षांपूर्वी प्रोटीन लॉस होत होता आता अठ्ठावन्न वय आणि पुन्हा एकदा ह्या आजारानं डोकं वर काढलंय तर काय सांगाल हा प्रोटीन लॉस जो होतो किंवा कुठलाही आजार जो एखादा परत परत होतो तो, तो नेमका फायदा ऑर्गॅनिकने होतो ऑर्गॅनिकने काय हो जे मधलं हिलिंग व्हायला पाहिजे मधलं जे रिपेरिंग व्हायला पाहिजे ते होत असत बाकीच्या केमिकल औषधांनी काय होतं ते कंट्रोल करत मधलं जे हिलिंग रिपेरिंग ज्याला आपण म्हणतो ते होत नसतं बरोबर वर ते चांगलं असतं त्यामुळे तो रिकरन्स जो होतो आजार परत परत होण्याचं प्रमाण कुठलाही असो मग हे प्रोटीनचं तर किडनीच्या आजाराचा आहे ते एक विशेष आहे पण तो कुठलाही आजार असेल तर त्याचा पुनरुद्ध टाळतोनिक मेडिसिनचा फायदा आहे दुसरं म्हणजे यांनी जे आता बोरिवलीला आमचं सेंटर आहे त्यांनी जर गेलं तर त्यांच्या किडनीशी रिलेटेड आहे म्हणजे त्यांना किडनीच्या फंक्शनिंग मध्ये त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि हे अगदी बिगिनिंग स्टेजमध्ये आहे वय पण फिफ्टी एट आहे जर वेळेवर ट्रीटमेंट घेतली तर ते साध्या औषधाने किंवा ह्या आमच्या औषधाने त्यांचा फायदा होऊ शकतो आणि बाकीचे ते म्हणतात की मी खूप पथ्य करतो सगळं व्यायाम करतो ते खरं आहे पण ती जी झालेली झीज आहे ती भरून आली पाहिजे ना एखादी जखम झालेली आहे दोन इंच खोल आहे ती दोन इंची लेवल तर आली पाहिजे ती जी आहे ती ऑर्गेनिक मध्ये शक्य असते त्यामुळे ते होण्यासाठी ऑर्गेनिक औषध घेतलं तर फायदा होतो कारण हा ऑर्गॅनिक औषधाचा सरळ फायदा आहे पुनरुद्भव ज्याला म्हणतात परत रिकरन्स जो आहे तो टाळतो कारण ते जी झीज भरून हा जसा युरिन टो स्टोन जसा पुन्हा पुन्हा होतो तसा अशा प्रकारचे आजारी पुन्हा उद्भवण्याचे चान्सेस असतात तर अशा वेळेस आपण ऑर्गेनिक मेडिसिन कडे वळायला हरकत नाहीये आणि अर्थातच एसडीएफ होलिस्टिकचे सेंटर्स मुंबईत ठिकठिकाणी आहेत त्या बरबर पुणे औरंगाबाद या ठिकाणी देखील आपलं सेंटर आहे नाशिक इथे देखील सेंटर आहे आपल्याला अजून एक फोन आलाय प्रभाकर यांचा विचारा काय प्रश्न आहे नमस्कार जळगाववरनं प्रभाकर बोलतायत बोला नमस्कार बोला हा नमस्कार मॅडम हा नमस्कार मॅम ऑल्सर झालेला आहे खालच्या साईडने तर असा आहे माझा प्रश्न की आम्ही आयुर्वेदिक औषधी पण घेतली आणि आपली अल्सर कधी झालाय तुम्हाला जवळजवळ एक वर्ष झालं मॅडम एक वर्ष हा आणि जर आयुर्वेदिक औषधी जर घेतली तर त्रास होतो आणि जर आपलं जर केमिकल औषधी जर घेतली तर ते त्रास जाणवत नाही कुठे झालाय अल्सर खालच्या साइडने झालेला आहे म्हणजे आपण वेस्टेज मटेरियल टाकतो आपण त्या साईडने झालेला आहे युरिनच्या जागी का संडासच्या जागी संडास वाटे बर अच्छा बरं ठीक बर, बर, आहे ठीक आहे मग तुमची ट्रीटमेंट सुरू आहे का सध्या कुछ दा, हो चालू आहे जळगावर बाकी काय वय किती तुमचं अठ्ठावन्न डायबिटीज ब्लड प्रेशर वगैरे काही नाही बाकीचा आधार कोणताच नाही आहे आपण डॉक्टरांना या संदर्भात प्रश्न विचारूया अर्थातच डॉक्टर आपण त्यांचा प्रश्न ऐकलेला आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर यांच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया तेव्हा हितगूज मध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात राहा आमचा खास कार्यक्रम हितगूज ब्रेक नंतर हितगूज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण ऑर्गॅनिक मेडिसिन आणि होलिस्टिक उपचार पद्धतींवरती चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर व्यंकटेश जोशी मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते डॉक्टर अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रभाकर यांचा फोन आला होता त्यांना अल्सर झाला होता एक वर्षापूर्वी मात्र आयुर्वेदिक औषधाने देखील तो बरा झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि केमिकल औषधांचा तसा काही फारसा इफेक्ट जाणवला पण त्याचे साईड इफेक्ट मगाशी आपण बोललो तसं होतातच आणि त्यांचं वय फार कमी आहे त्याविषयी काय मार्गदर्शन आजार कमी होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत औषध महत्वाचं आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदिक औषध ऑर्गेनिक औषधामध्ये थोडासा फरक आहे मध्ये आयुर्वेदिक मध्ये इनऑर्गेनिक आणि ऑर्गेनिक दोन्ही औषधाचा समावेश होतो मध्ये आमच्या औषधा फक्त फक्त ऑर्गॅनिकच वापरला जातो हु। ज्याच्यामध्ये मेटल केमिकल नसतात तो एक महत्वाचा आहे आणि औषधासोबत तो आजार का होतो हे समजणं महत्वाचं असतं किंवा नुसतं औषध खाल्लं म्हणजे कमी झालं असं महत्वाचं नाही एखादा आपल्याला फायनान्शियल लॉस जातो भरून काढलं कोणीतरी पैसे दिले भरून निघाला पण तो फायनान्शियल लॉस का होतो हे समजलं पाहिजे तसंच आजार का होतो कुठल्या कारणावर होते शरीरामध्ये कुठली यंत्रणा खराब झाली हे सगळं तिथले आमचे जे तज्ज्ञ डॉक्टर असतात ते फाइंड आउट करतात आणि ते लाईफस्टाईल स्टाईल त्याच्यासोबत लागलं तर पंचकर्म ह्या सगळ्याची योजना केली तर तो आजार पूर्णपणे कमी होतो बरोबर आणि अशा ह्या आज... सिच्युएशन मध्ये आता अल्सर झालाय तर मग अशा सिच्युएशन मध्ये आपली पंचकर्म उपचार पद्धती ती योग्य ठरू शकते का पंचकर्म उपचार पद्धती अल्सरच नाही प्रत्येक आजारामध्ये ती उपयुक्त आहे कारण त्या शरीरामध्ये जी यंत्रणा जी चालते ती यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी पंचकर्म आवश्यक असतात लोकांना असं वाटतं की माझा आजार फक्त औषधांनी कमी होत असतो औषध ही त्या यंत्रणेला मदत करणारी असतात किंवा ती यंत्रणा मॅनेज करणारी असतात जोपर्यंत यंत्रणा जर काम केली नसेल तर मग शरीरातला कुठलाच आजार कमी होणार नाही किंवा आपल्याला भूक पण लागणार नाही किंवा आपण खाल्लेलं पचणार पण नाही ही सगळ्या यंत्रणा सुरळीत करण्यासाठी ते पंचकर्म आवश्यक आहे ते योग्य मात्रेत केलं योग्य कंडिशन मध्ये केलं आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार केलं तर खूप चांगला आहे बरोबर ही ऑर्गेनिक औषधं किंवा ही जी होलिस्टिक चिकित्सा पद्धती जी शेवटी जी शरीरामध्ये मग फुफ्फुसाचे आजार असतील किंवा लंग फायब्रोसिस आहे अस्थम आहे लहान मुलांचे हे आहेत ज्याच्यामुळे पुढे आजार मोठे मोठे होत असतात किंवा किडनीचे आजार आहेत लिव्हरचे आजार आहेत ह्या सगळ्या ज्या पाच आवयाची ज्या अवयव आहेत त्याच्यासाठी ऑर्गॅनिक औषधाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही मी तर असं सर्व बरोबर आणि त्याच्यासोबत जर ऑर्गॅनिक औषधाने पंचकर्म केली आणि एक महत्वाचं म्हणजे त्याच्यासोबत जे आपण रोज खातो पितो आपलं झोप कशी आहे झोपण्याचं पॅटर्न कसं आहे किती वेळ झोपतो ह्या गोष्टी पण समजून घेणं गरजेचं असतं थोडक्यात पर... ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करण्याची आता आवश्यकता भासू लागलेली आहे तुम्ही तुमच्या हेल्थकडे बघणं आता आवश्यक आहे म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाने ऑर्गेनिक मेडिसिनचा आणि ऑर्गेनिक फूडचा जर वापर केला योग्य पद्धतीने तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो आणि हेच आपण या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगत आहोत आणि अर्थातच सांगतोय वेळ संपल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतं डॉक्टर मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तेव्हा इथं गोज आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे